नमस्कार मैत्रिणींनो, तर आपण आज आता इथे शेवगे आणले आहे. तर शेवग्याचं आपण भाजी न बनवता आज याचे सूप बनवणार आहोत. शेवगा हा आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी आहे. शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, त्यामुळे आपण शेवग्याचा आठवड्यातून एकदा तरी सेवन करायला पाहिजे. तर मी येथे शेवगा असा बारीक कापून घेतला आहे आणि पाण्यामध्ये छान असा शिजून घेतला आहे. 10 मिनिटांमध्ये हा शेवगा चांगला असा शिजतो. शिजलाय की नाही ते पाहण्यासाठी चमच्याने आपण त्याला थोडंसं दाबून बघूया. आपला हा शेवगा छान असा शिजला आहे. यामधलं आता सगळं पाणी मी काढून घेते आहे एका चाळणीमध्ये टाकून. शेवग्याचं आपल्याला काय करायचं आहे, तर गर काढून घ्यायचा आहे. तो मी ह्या चमच्याच्या साह्याने काढून घेते आहे. थोडंसं थंड झाला आहे शेवगा. अगदी तुम्ही आठवड्यातून एकदा तरी शेवग्याची भाजी, रस्सा भाजी किंवा अशा प्रकारचं सूप जर बनून पिलं तर आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. मी काय करते, आठवड्यातून एकदा तरी सूप हे शेवग्याचं बनवतच असते. खरं तर आपल्या मुलांना आपण काहीतरी पौष्टिक द्यायलाच पाहिजे की नाही, मग अशाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सूप तुम्ही बनवून द्यायचे. म्हणजे छानपैकी ते मुलं पितात सुद्धा. त्यामध्ये आपण काही मसाले पण वापरतो की नाही, त्यामुळे छानच टेस्टीच लागतात. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी असं बारीक करून घेते आहे आणि हा गर आपण ह्या गाळणीने चांगला असा गाळून घेणार आहोत. म्हणजे काही त्याच्यामध्ये थोडंसं शेवग्याच्या बिया वगैरे असतात त्या थोड्या राहिल्या तर ह्या निघून पण जातील. तर यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा मी घातलं आहे आणि जे आधीच आपण पाणी काढून ठेवलं होतं की नाही हे सुद्धा मी यामध्ये ॲड केलं आहे. आपल्याला हे ते पाणी काही टाकून द्यायचं नव्हतं बरं का, ते सुद्धा यामध्ये वापरायचं आहे. आता हे सगळं मी गाळून घेतलं आहे. बघा थोडंसं बिया थोड्या राहिल्या आहेत, त्या बाजूला काढून घेऊया. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे चमच्याने. आता आपल्याला थोडंसं याला काय करायचं आहे, गरम करायचं आहे. म्हणून मी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि हे आपण केलेलं शेवग्याचं पाणी आहे ते टाकून घेतलं. थोडंसं काळी मिरी पावडर, हळद पावडर, जिरे पावडर, थोडंसं लाल तिखट घातलं आहे आणि सैंधव मीठ वापरलं मी याच्यामध्ये. छान असे एक उकळी येऊन द्यायची म्हणजे आपलं सूप हे तयार झालं आहे. मस्तपैकी आपण हे गरम गरम प्यायचं, खूपच मस्त लागतं. आणि यामध्ये आपण जे मसाले वापरले त्यामुळे त्याचं चविष्टपणा पण वाढलेला आहे. सर करताना तुम्हाला वाटलं तर थोडंसं परत त्याच्यावर काळे मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि मस्त पुदिन्याचं पान घालून छान असं सर करायचं. अशाच पद्धतीने झटपट होणारं हे सूप तुम्हीसुद्धा एकदा बनवून बघा. आणि हे सूप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.